नमस्कार मित्रांनो मी जयवंत जय डोयझड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आजपासून मी एक नवीन म्हणजेच माउथ ऑर्गन या विषयावरती माउथ ऑर्गनची एक व्हिडिओची मालिका बनवायचं ठरवलं आहे आणि त्यानिमित्तानंच आज ही व्हिडिओची सुरुवात म्हणून मी आपल्यासमोर माउथ ऑर्गन शिकताना काय आपल्याला अडचणी येतात व काय आपण चुका करतो या विषयांची ही आजची माझी पहिली व्हिडिओ असणार आहे त्यानंतर आपल्या पुढील येणाऱ्या भागामध्ये मी आपल्याला माऊत ऑर्गनचे प्रकार कोणते माऊत ऑर्गनमध्ये मा स्वरांची रचना कशी असते तसेच माउत ऑर्गन पकडण्याची पद्धत त्याचा स्वरांचा सराव कसा करायचा याबद्दल मी आपला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या भागामध्ये त्या त्याप्रमाणे मी आपलं तुम्हाला सर्व ते सांगत जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण माझ्या चॅनलला प्रथमच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून या माउतऑर्गन तसेच माझ्या असलेल्या इतर विषयांच्या व्हिडिओच्या अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळत जातील तर आजच्या भागात आपण माउत ऑर्गन खरेदी करताना काय अडचण येते तर आपण ऑर्गन खरेदी करताना आपल्या सुरुवातीला स्वस्तातला माऊत ऑर्गन घ्यावा की महागातला घेतला म्हणजे चांगला वाचतो या विचारात आपण काहीतरी चुकीचा माऊत ऑर्गन घेऊन बसतो आणि नंतर मग आपण तो वाजवताना आपलं काय त्यातली जास्त माहिती नसते आणि आपण मग मा तो माऊथ ऑर्गन काहीतरी प्रॉब्लेम असेल काहीतरी आपला वाजवायला ना येत नाही यानुसार आपण ठेवून जातो तर याकरता मी माझी पुढील जी व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपल्याला त्याबद्दल आप सविस्तर म्हणजे माऊत ऑर्गनचे कोणते प्रकार आहेत माउत ऑर्गन त्या प्रकारामध्ये त्या माऊत ऑर्गनमध्ये काय वैशिष्ट्य आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून आपल्याला माऊत ऑर्गन खरेदी करताना ह्याचं मदत होऊन जाईल तसंच माऊत ऑर्गन आपण घेतल्यानंतर सर्वप्रथम आपले एक आपण एक चूक करतो ते माऊत ऑर्गन घेतला की आपल्या इच्छा असते आपण त्यावर कोणतरी गाणं वाजावं आणि हे गाणं वाजवण्याच्या विचारातच आपण माउत ऑर्गन शिकायचा कसा हे विसरून जातो आणि त्यातल्या आपण आजकाल नेटवरून आपण पाहिलं असेल यूट्यूबवरून किंवा कोणत्याही साईडवरून आपल्याला गाण्यांची नोटेशन सहजपणे मिळून जातात आणि आपण ती घेतो आणि त्याप्रमाणे आपण वाजवायला सुरुवात करतो आपण सुरुवात फक्त मौत वर्गांचं सारे गम पदनीचं कुठं एवढं फक्त बघतो आणि ते गाणं वाजवायला चालू करतो ह्यात आपलं काय होतं गाणी वाजवण्याची आपल्या पद्धत ते गाण्यात कसं वाजवलं पाहिजे ते सूर कसा लावला पाहिजे हे केलं पाहिजे याचं काय आपलं ज्ञान नसतं आपण तो आपण साधा आपण जरी विचार करायला गेलो आपण जरी शाळेत गेलो तर आपण पहिला आपल्या बालवाडीत जावंच लागतं तिथं आपला बारा खडींची ओळख आपल्या करून घ्यावीच लागते त्याशिवाय आपला जर का आपण प बालवाडीत न शिकता आपण पाचवीला गेलो आहे असं कोणते वगैरे विद्यार्थी आपण आहे काय नाही या पद्धतीनेच आप आहे आपला सुरांचं ज्ञान घेणं गरजेचं आहे त्या माऊत माहिती करून घेणं गरजेचं आहे असेल तरच आपण व्यवस्थित माऊत वाजवू शका जर खरं घर आपल्या ह्यात काय पारंगत व्हायचं असेल तर आपण सुरुवातीपासून गाण्याकडे सुरुवातीला लक्ष न देता त्या माऊत सराव कसा करायचा आहे त्यांचे सूर कसे आहेत याचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपण ह्यात वाजवायला आपण पारंगत होऊ शकू त्यामुळे सुरुवातीला ही चूक आपण करायची नाही तसेच माऊत ऑर्गन पकडण्याची एक पद्धत असते आपण माऊत ऑर्गन घेतो दोन्ही हातात पकडतो फुंकायला चालू करतो आपला सूर सापडतात त्या पद्धतीने आपण ते वाजवायला चालू करतो तर ह्या पद्धतीने आपण जर माऊत ऑर्गन पक पकडणे जर आपण चुकीची पद्धत आपण जर अवलंबली आणि तीच आपल्या सवय लागली तर पुढं आपला गाणे वाजवताना माउत ऑर्गन व्यवस्थित हँडल करता येणार नाही आणि त्यामुळे परत तिथं अडचण आपल्याला निर्माण होईल मग परत आपलं सुरुवातीपासून पद पकडण्यात आपला अडचण यायला लागली की आपण गाणे वाजवताना चुकू शकतो त्यामुळं माऊथ पकडण्याची पद्धतसुद्धा कशी आहे ते आपण समजून घेऊनच आपण पुढे सराव करत राहायला पाहिजे त्यानंतर आपण आपल्या माउत एक महत्त्वाचं जर काय असेल तर ब्रिदिंग आपलं जर ब्रिदिंग माउत ऑर्गनमध्ये व्यवस्थित नसेल ब्रिदिंग म्हणजे काय आपलं असेल तर ते श्वासावर नियंत्रण आणि माउत ऑर्गन म्हणजे ब्रिदिंग जर आपलं व्यवस्थित नसेल तर आपण माऊत ऑर्गन शिकूच शकणार नाही कारण यासाठी आपला ब्रीदिंगचा सराव करणं महत्त्वाचं आहे आणि ते ब्रिदिंग कसं केलं पाहिजे ह्याचीसुद्धा एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर आपण केलं तर आपला सराव होण्यास मदत होते आणि आपलं मऊत ऑर्गन पुढे आपलं गाणी वाजवताना अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे ब्रिदिंग सद कसं करायचं आहे त्याची पद्धत जी आहे ती पण मी आपला माझ्या पुढच्या येणाऱ्या मालिक व्हिडिओ ह्या माउथ ऑर्गनच्या व्हिडिओच्या मालिकामध्ये मी आपलं ते सांगत जाई त्यामुळे आपण गडबड न करता माउथ ऑर्गन घेतला व गाणी वाजवायला गेलो असं करू नका त्यामुळे आपण चुकत राहतो व आपलाच आपण कॉन्फिडन्स आपण लूज करून बसतो त्यानंतर आपण अनेक चूक करतो ते म्हणजे आपण माउत ऑर्गन वाजवताना आपण दुसरी गाणी वाजवताना आपण पाहत असतो त्यांचं टेक्निक वेगवेगळं ते ॲडव्हान्स टेक्निक वापरून गाणी वाजवत असतात आणि आपला ती वाजवण्याची इच्छा आपण सुरुवातीला एखादं गाण्याची ओळ वाजवायला लागतो आणि आपण ॲडव्हान्स टेक्निककडे वळायला लागतो मला तेही शिकायचं आहे आपली इच्छा सर्वांचीच इच्छा असते की मला माऊत ऑर्गन वाजवणं चांगलं यावं जे जो शिकत असतो त्याला एकदम वाटत असतं की आपलं आपण माऊत ऑर्गन अशा पद्धतीने आपण वाजवायला कधी शिकू पण शेवटी तुम्ही सराव व्यवस्थित केलात काही काळ आपला त्याला जावं द्या जाऊ द्यावा लागेल आपलं शिकण्यासाठी आपण लगेच सुरुवातीला एक पहिल्या महिन्यात पाय दुसऱ्या महिन्यात आपण ॲडव्हान्स टेक्निक शिकायला लागलो तर आपलं ते येत येणार नाहीच कारण आपलं आपलं जर बेसिकच आपलं जर व्यवस्थित नसेल तर आपण ॲडव्हान्स टेक्निककडे जाऊन आपला काही उपयोग होणार नाही कारण त्यावेळी बेसिक म्हणजे आपलं सुरां सिंगल नोट वाजवताना सूर वाजवताना एका होलातून जो सूर निघतो तो सिंगल नोट ज्याला आपण म्हणतो म्हणजे एका होलातून एकच सूर निघाला पाहिजे ते वाजवण्याची सुद्धा सिंगल नोट म्हणतात त्याला म्हणजे ते आपण सिंगल नोट जर आपली व्यवस्थित येत असेल तर आपला ते गाण्याचा सूर पण आपलं वाजवताना गाणं पण व्यवस्थित येतं जर एका वेळी वाजव आपण एका होलमध्ये वाजवताना दुसऱ्या होलमधला पण आवाज मिक्स वाला आला तर ते डबल सूर दोन सूर एकत्र येऊन आपलं ते गाण्याची मजा आपल्याला येणार नाही त्यामुळे सिंगल नोट वाजवण्याचं प्रॅक्टिससुद्धा करणं गरजेचं आहे त्यामुळे जसं सुरुवातीला आपण बाराकडी शाळा शिकतो नंतर त्याच्या जोडाक्षर शिकत होतं तशा पद्धतीने पण संगीत संगीत हे असंच आहे की सुरुवात ज्या पद्धतीने आहे ते स्टेप बाय स्टेप आपण शिकत गेलो तर आपल्याला ते, ते शिकणं सोपं होतं आणि पुढं आपला जर आपलं प्राथमिक ज्ञान जर एकदम भक्कम असेल तर पुढचा आपण ॲडव्हान्स टेक्निक शिकताना सुद्धा आपल्याला ती अडचण येणार नाही त्यामुळे इथं गडबड करून मी मौतोरण शिकतो मी गाणी वाजवायला शिकतो आपण वाजवायला शिकाली दोन चार गाणी वाजवू शकाल आपण मित्रांच्यात गेल्यानंतर आपण ती गाणी वाजवायला पण होतो हा प्रत्येकाची हीच इच्छा असते की मी गाणी वाजवायला शिकावं पण जर आपला खरंखर जर आपला ह्यात काय आपला या वाद्यात पारंगत व्हायचं असेल तर प्रावीन्य मिळवायचं असेल तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि मगच आपण पुढे गेलो पाहिजे तर मित्रांनो हे मी माझ्या बाबतीत जे अनुभव घटले ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला यातून आपल्याला काही ज्ञा माझ्या ज्ञानाचा उपयोग होत असेल तर चांगलंच आहे त्यामुळे इथून पुढे व्हिडिओमध्ये मी आपला मौत मी जसं सांगितलं सुरुवातीला की प्रकार कोणते आहेत हे एक 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 भागामध्ये मी त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपलं सगळं सांगत जाईन आज ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो जर आपला ही व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा मित्रांच्या शेअर करा जेणेकरून त्यांना या गोष्टीचा फायदा होईल व या व्हिडिओबाबत काय आपल्या सूचना असतील काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद